श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर उद्या आहे श्रावणातील मोठा शनिवार तर आपल्याला काय करायचं आहे विड्याच्या पाण्या आणि दोन लवंगांचा उपाय नक्कीच करायचा आहे कोणतेही शत्रूबाधा एक दिवसात नष्ट चोवीस तासामध्ये येईल सर्व अडचणी दूर होतील तर नक्कीच आपण हा उपाय उद्या करायचा आहे तो कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर अजून आपल्याला त्यामध्ये एक गोष्ट टाकायची आहे ते केल्याने हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या घरातली शत्रूबाधा कुठलाही प्रॉब्लेम असो चोवीस तासामध्ये दूर होईल तर आपण आज हा विड आज हा म्हणजे उपाय तो शनिवारी करायचा आहे म्हणजे उद्या तर काय करायचं आहे हा उपाय केल्याने जे काही आपल्या मुलांमध्ये खूप वाईटावर लोकं टपलेले असतील किंवा त्यांचं चांगलं होऊ नये त्यांच्या मनामध्ये भावना असेल सतत त्यांना मागं खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला कसा करायचा आहे ते आपण पुढे बघूया तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय केल्याने सर्व एक दिवसातली बाधा नष्ट होईल आणि सर्व आपल्याला मनोकामना पूर्ण होतील तर काय करायचं आहे उद्या आपल्याला ले एक काय करायचं आहे एक नागिनीचं पान घ्यायचं आहे एकही ना आपल्याला नागिनीचं पान घेतल्यानंतर दोन लवंग आणि दोन विलायची घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं शेंदूर टाकायचा आहे आणि नागिण्याच्या पानाचा आपल्याला तो विडा करायचा आहे विडा केल्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचं आहे ओम आपल्याला जय श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच हा जप केल्यानंतर आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हनुमान चालीसाचं पठण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा विडा घेऊन आपल्याला हनुमंतरायांच्या मंदिरात जायचं आहे तिथे तेल व्हायचं आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप आपल्याला ओवायचं आहे तसेच त्यांना शेंदूर देखील लावायचा आहे ते, ते केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा विडा हनुमंतरायांच्या चरणाशी आपल्याला समर्पित करायचा आहे तर तो, तो कसा करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपलं जे देठाची बाजू असते ते आपल्याकडं हनुमंतरायांकडं करायचं आहे आणि तो विडा समर्पित करत असताना आपल्या मुलांच्या ज्या काही अडचणी असतील कुठल्या बाधा असतील कोणते शत्रुबाधा कर्णी बाधा त्या सर्व एक दिवसात नष्ट होतील तर चोवीस तासामध्ये नक्कीच अनुभव होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी करा किंवा संध्याकाळी करा किंवा सकाळी तुम्ही जॉबला जात असाल सकाळ सकाळ केला तरीही चालेल तर नक्कीच तुम्हाला ज्या मुलांना अडचणी आहेत ज्या मु ज्या आपल्या मुलांच्या पतीच्या वाईटावर टपलेल्या असतात त्यांचं वाईट आहे त्यांचा शत्रू आहे त्यांचा नक्कीच बाधा होईल आणि तो विडा वाहतानी आपल्या मुलांच्या शत्रूवादांचे आपण नाव घ्यायचे आहे जे काय त्यांचे शत्रू आहे जे काय त्यांच्या वाईटावर टपलेलं आहे त्यांना त्यांचं वाईट होवा असं वाटत आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्याला हनुमंतरायांच्या चरणाशी आपल्याला समर्पित करायचं आहे तर नक्कीच तुम्ही हा उपाय उद्या करून बघा दिवसभरामध्ये कधीही करा नाही हा उपाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तिथे बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे जय राम श्रीराम जय जय राम असं म्हणायचं आहे तुम्ही हनुमंतरायांना उद्या रुईच्या पानांची माळ देखील घालू शकता रुईच्या अकरा पानांची माळ करून श्रीराम जय राम श्रीराम श्रीराम श्री असं लिहायचं आहे आणि ती माळ तुम्ही हनुमंतरायंना चढवायचे आहे तर नक्कीच हा उपाय करा तर परत सांगते कसा करायचा सा आहे आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावर आपल्याला दोन लवंग आणि दोन बिलायची ठेवायची आहे थोडासा शेंदू टाकायचा आहे आणि त्या पानाचा आपल्याला विडा तयार करायचा आहे विडा तयार केल्यानंतर देवापुढे त्याची पूजा करायची आहे हनुमान चालसाचं पठन करायचं आहे ज्या आपल्या मुलांचे शत्रू आहेत त्यांचं नाव घेऊन त्यांच्यासाठी हा विडा आपण महादेवाचं सॉरी आपल्याला हा विडा मारुती रायांसमोर समर्पित करायचा आहे तर मारुतीच्या मंदिरात गेल्यावर हो देखील आपण तेल व्हायचं आहे उदबत्ती अगरबत्ती दिवा लावायचा आहे धूपदीप ओळायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि देठाची बाजू मारुती रायाकडं स करून हनुमंतरायांकडं करून आपल्याला ते व्हायचं आहे जे आपले मुलांचे शत्रू आहे त्या दूर कर सर्व अडचणी दूर होऊ दे त्यांना सर्व कामात येऊ दे असं म्हणायचं आहे आणि तो विडा तिथे समर्पित करायचा आहे हनुमंतरायांच्या चरणाशी आणि ते झाल्यानंतर तिथेच बसून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हनुमान चालसाचं पठण करायचं आहे आणि ज्या काही अडचणी आहे जे काही आपले शत्रू आहे सर्वांचं नाव घ्यायचं आहे असं म्हणून आपण नंतर वेळा समर्पित करून आपण तिथून हनु हनुमान चालिसाचं पठण करून मनोभावी नमस्कार करून मग घरी यायचं आहे नक्कीच तुम्ही उद्या हा उपाय करून बघा तुमच्या सर्व अडचणी प्रॉब्लेमच्या जे काही आपले सर्व अडचणी असतील ते दूर होतील आणि सर्व कामांमध्ये तुम्हाला यश येईल तर अशा प्रकारे हा उपाय तुम्ही नक्कीच करा तुमच्या मुलांना जे शत्रू त्रास देतात जे त्यांच्या वाईटपलेला असतात त्यांचा नाश होईल आणि सर्व याच्यात तुम्हाला यश येईल तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय नक्की करा सर्व प्रॉब्लेम अडचणी दूर होतील सर्व कामांमध्ये मुलांना यश येईल आता हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे तर अशा प्रकारे उपाय नक्की करा तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थक धन्यवाद